हेडलाइन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी। रिलायन्स फाउंडेशन आणि साई भक्त रमणींच्या देणगीतून उभारलेल्या साई संस्थांच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ऑनलाईन उद्घाटन संपन्न। आरटीपीसीआर लॅबचीही कार्यान्वयन चाचणी संपन्न। साई संस्थांचा ऑक्सिजन प्रकल्प रुग्णांसाठी जीवनदायी ठरेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं प्रतिपादन। साई संस्थांमार्फत व्यवस्था उभी करण्याचे सल्ले देण्यापेक्षा मंत्र्यांनी स्वतःच्या तालुक्यात सेवा उभाराव्यात, भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा जिल्ह्यातील मंत्र्यांना सल्ला। जम्बो कोविड सेंटरची शिर्डीत आवश्यकता नसल्याचा दावा। सिन्नरच्या कोरोना बाधित रुग्णाची आळेफाटा येथे लूट, ऑक्सिजन बेडच्या नावाखाली औषध निर्माण अधिकाऱ्यानं आकारले तब्बल 2.5 लाख रुपये। रुग्णवाहिका चालकानं पोल खोल केल्यानं प्रकार उजेडात, आरोपी अमोल पवार विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। जमिनीची नोंद लावण्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या राहत्याच्या मंडलाधिकाऱ्याला नाशिक अँटी करप्शन करून अटक, जगन्नाथ भालेकर नामक मंडलाधिकारी 2 लाख रुपये स्वीकारताना पकडला, कारवाईनं महसूल विभागात मोठी खळबळ। श्रीगोंदा तालुक्यातल्या मांडवगण येथील शेतात गांजाची शेती करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक, रामदास गेनू रायकर नामक आरोपीला पकडत 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, 54 किलो गांजा सापडल्याची पोलिसांची माहिती। आणि शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांची कोरोनावर यशस्वीपणे मात, पुणे येथून उपचार घेऊन सातव सुखरूप परतले, कर्तव्यावर रुजू होतात सहकारी पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पवृष्टी करीत केले स्वागत, नागरिकांनी काळजी घेत पोलिसांना सहकार्य करण्याचं संजय सातव यांचं आवाहन।